सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे शुक्रवार रोजी परमानंदगिरी महाराज यांचं प्रवचन झालं. पाहूया त्यांच्या प्रवचनाचा काही भाग. पवित्र करून घ्यायचं, आपण जर त्यांना काही धन दिलं तर ते सर्वजण इथं आहे, सर्वजण सुखाय कार्यासाठी लावतात, जेणेकरून आपलं धन पवित्र होतं. परंतु ज्या साधूंना आपण धन द्यायचं, दक्षिणा द्यायची, ते साधू कसे पाहिजे? साधू ऐसा चाहिए आई देय चलाय, दोष न लागे तास को सिर की टले बलाय. साधू कसे पाहिजे? जे जनता जनार्दनानं दिल ते सर्वचे सर्व पर जनता जनार्दनाच्या सेवेसाठी समर्पित करून टाकायचं, जेणेकरून आपलं धन पवित्र होतं. काही सेवा केली तर तन पवित्र होतं, भगवंताचं चिंतन स्मरण केलं तर मन पवित्र होतं, नामाचं अभंगाचं उच्चारण केलं तर वाणी पवित्र होते. अशा प्रकारे आपल्या धनाला तनाला मनाला वाणीला पवित्र करण्यासाठी एवढे महान संत आले. परंतु म्हणतात ना, संताचा महिमा संतच जाणती, इरते असती अभाविक. दुर्जनाला पाप्याला संताचा काही महिमा कळत नाही. आता एवढे महान संत आले, त्या ठिकाणी जाणं, काही दान त्यांची वाणी ऐकणं, काही दान दक्षिणा देणं, ते तर सोडा, त्यांना आपलं नेहमीप्रमाणे खडग उचललं आणि गेला तिथे. म्हणजे जेवढं असेल तेवढं सर्व खाली ठेव, नाही तर जीवच घेतो.